हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे 20वी पशुधन गणना. आता ह्या 20व्या पशुधन गणनेची आकडेवारी 16 ऑक्टोबर 2019 रोजी जाहीर केली होती. मग त्याच्या रिलेटेड असणारे काही प्रश्न आणि त्या टॉपिकमधून तुम्हाला कोणता घटक पूर्णपणे फोकस करायचा आहे ना, हा सर्व मुद्दा या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. अनअकॅडमी गुगल प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी एम पी एस सी कॅटेगरीमध्ये तुम्हाला बरेचसे सेशन्स किंवा बरेचसे लेक्चर्स फ्रीमध्ये पाहायला मिळतील, ठीक आहे. बरेच लाईव्ह टेस्टसुद्धा असतात, तर अनअकॅडमीचा नक्की उपयोग करून घ्या, कारण तुम्हाला ते लाईव्ह क्लासेस तुम्हाला तिथं अटेंड करता येतात. तर त्यासाठी फक्त गुगल प्ले स्टोरवरून अनअकॅडमी ॲप डाउनलोड करावा लागेल, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौरता ॲक्च्युली जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया, ठीक आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे 20व्या पशुधन गणनेची आकडेवारी 16 ऑक्टोबर 2019 रोजी जाहीर करण्यात आली. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा असं म्हटलंय, ठीक आहे. कोणते विधान? पहिलं विधान आहे 20वी पशुधन गणना ऑक्टोबर 2018 सुरू करण्यात आली. तर हे पहिलं विधान बरोबर आहे, कारण या 20व्या पशुधन गणनेची सुरुवात केली होती ती म्हणजे ऑक्टोबर 2018 आणि याची आकडेवारी जाहीर कधी केली आहे 2019, त्यामुळे ही न्यूज चर्चेत आलेली होती. दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते, बरोबर का? येस, दर 5 वर्षांनी ती पशुगणना केली जाते, म्हणजे दुसरं विधानसुद्धा तुमचं बरोबर आहे. 1949 पशुधन गणना घेतली जाते, तर हे विधान इथं चुकीचं आहे. 1949 नाही आहे, या ठिकाणी पाहिजे होतं 1919. इथं काय पाहिजे होतं? 1919 ही पशुधन गणना घेतली जाते. आणि पहिल्यांदाच ही गणना काय झाली होती? तर ऑनलाईन झाली होती, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत आलेली होती. याचा अर्थ या ठिकाणी 1, 2 आणि 4 बरोबर आहे. तिसरं विधान तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. हा घटक इथं लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 20व्या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधन असलेलं राज्य कोणतं? म्हणजे कोणत्या राज्यामध्ये पशुधन म्हणजे काय, सर्वाधिक जे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या सगळं असं असणारे संख्या कुणाच्या ह्याच्यामध्ये जास्त आहे, कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे असं विचारले 20व्या पशुधन गणनेनुसार. तर याचं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे उत्तर प्रदेश, कारण उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला सर्वाधिक पशुधन असलेलं राज्य बघायला मिळतं, किंवा तो घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागेल. मग उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं, कारण पशुधन गणना ही दर 5 वर्षांनी घेतली जाते, परंतु या अगोदरची झालेली 2012 होती, ते काय तिथं पाळण्यात आलेलं नव्हतं. उत्तर प्रदेशमधल्या पशुधन गणनेमध्ये थोडीशी घट झाली आहे, परंतु तरीही 2019 आकडेवारीनुसार की हे 20 पशुधन गणनेमध्ये ना उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी राहते, महाराष्ट्राचा या गणनेमध्ये क्रमांक आहे 7वा. महाराष्ट्रामध्ये 33 दशलक्ष एवढी पशुधन गणना तुम्हाला बघायला मिळते. हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवा, म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल असा क्रम लागतो. मग तुम्हाला जर विचारलं अगोदरची पशुधन गणना आणि आताच्या पशुधन गणनेमध्ये सर्वाधिक वाढ कोणामध्ये झाली, तर ती पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेली वाढ ही 23.32% आहे. हाही घटक तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. तर हा आपला एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे 20व्या पशुधन गणनेनुसार विविध प्राण्यांचा त्यांच्या एकूण प्राण्यामध्ये वाटा जो आहे त्याच्याप्रमाणे उतरता क्रम लावा. म्हणजे गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या आणि म्हशी असं तुम्हाला दिलेलं आहे, आणि यातला करेक्ट क्रम कोणता तो ओळखा म्हटलं आहे. तर याचा क्रम बघितला तर गुरेढोरे 1 आहे, शेळ्यांचा क्रमांक 2 लागतो, म्हशींचा 3 आणि मेंढ्यांचा 4. म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे, 1, 2, 3, 4. आता हा घटक कसा आहे थोडंसं मी तुम्हाला दाखवतो, ओके. हा घटक कसा की तुम्हाला उतरता क्रम विचारलाय, तर विविध प्राण्यांच्यामध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये गुरेढोरे किती आहेत? 35.94%, म्हणजे जवळजवळ 36% किंवा 100 मध्ये 36 ही गुरेढोरे, ठीक आहे. दुसरा क्रमांक लागतो तो लागतोय शेळ्यांचा, कारण शेळ्यांचं जे प्रमाण आहे ते 27.80%. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे म्हशींचा, 20.45% आहे. आणि चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे मेंढ्यांचा, 13.87%. म्हणजे गुरेढोरे 1, गुरेढोरेनंतर शेळ्या, शेळ्यानंतर म्हशी, म्हशीनंतर मेंढ्या, हा त्यांच्या प्रमाणानुसार असणारा उतरता क्रम लागतो. म्हणजे दर 100 प्राण्यामध्ये, दर 100 पशुधनापैकी शेळ्यांचं आहे 27.80 ह्या शेळ्या आहेत, म्हशी आहेत 20.45, एवढं तुम्हाला आकडा लागतो. तर ह्या पशुधन गणनेच्या आकडेवारीनुसार आलेला हा घटक होता. म्हणजे या ठिकाणी तुमचं गुरेढोरे 1, शेळ्या 2, म्हशी 3 आणि मेंढ्या 4, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे तुमचं करेक्ट आहे. हे तुम्ही पाठ करा, कारण कंबाईन पूर्वसाठी हा घटक थोडासा महत्त्वाचा ठरणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 20व्या पशुधन गणनेनुसार खालील विधानातून कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. म्हणजे बरोबर असणारं विधान कोणतं ते ओळखा असं म्हटलंय, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा, सर्वाधिक कुक्कुट पक्षी असलेलं राज्य तमिळनाडू आहे, बरोबर आहे, कारण कुक्कुट पक्षी असणारं राज्य तमिळनाडू आहे. गुरेढोरे असणारं राज्य पश्चिम बंगाल आहे, बरोबर आहे, गुरेढोरेमध्ये.
उत्तर प्रदेश मशीनची संख्या जास्त आहे, म्हणजे मशीनची संख्या कुठे जास्त आहे, उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे हेही बरोबर आहे. मेंढ्यांची संख्या कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, तेलंगणा राज्यामध्ये जास्त आहे, हेही बरोबर आहे. आणि शेळ्यांची संख्या राजस्थानमध्ये जास्त आहे, म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणजे या 20व्या पशुधन गणनेनुसार दिलेल्या विधानापैकी कोणतेही चुकीचं नाही, सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणून या पशुधन टॉपिकपैकी तुम्हाला करायचं काय आहे किंवा कोणत्या घटकावर फोकस करायचं आहे ते मी या ठिकाणी सांगितलं. पहिला घटक पशुधन, 20व्या पशुधन गणनेची सुरुवात केली होती 2 ऑक्टोबर 2018 आणि याचा रिपोर्ट दिला होता 16 ऑक्टोबर 2019. दर 5 वर्षांनी पशुधन गणना होते, पण दरवेळी 5 वर्षांनीच होईल असं नाही आहे, कारण अगोदर 2012 आकडेवारी नंतर डायरेक्ट 2019 सरकारने ती घेण्यात आलेली नव्हती किंवा त्याच्यामध्ये थोडासा दिरंगाई केलेली तुम्हाला बघायला मिळते. 1919 पासून पशुधन गणना घेतली जाते आणि 2019 झालेली पशुधन गणना ही आता ऑनलाईन पद्धतीनं झालेली होती, त्यामुळे परीक्षेला याच्यावर विचारलं जाईल. सर्वाधिक पशुधन असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे, हे लक्षात राहू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक पशुधन, त्यानंतर महाराष्ट्राचा पशुधनामध्ये क्रमांक कितवा, 7वा आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल. पण 2 वर्षामध्ये मागच्या आणि या पशुधन गणनेमध्ये सर्वाधिक वाढ कुठं झाली आहे, पश्चिम बंगालमध्ये पर्सेंटेजनुसार, ते 20.32% एवढी वाढ तुम्हाला बघायला मिळते. पशुधन गणनेनुसार विविध प्राण्यांच्या वाटामध्ये सर्वाधिक जास्त वाटा येतो गुरेढोरांचा, मग शेळ्या, मग म्हशी आणि मग मेंढ्या यांचा क्रम लागतो. म्हणजे गुरेढोरांचा जर बघितलं तर 35.94, शेळ्या 27.80, म्हशी 20.45 आणि मेंढ्या 13.87. याच्यावरही लक्ष असू द्या. आणि हा घटक की कुकुट पक्षी असलेले सर्वाधिक जास्त तमिळनाडू, गुरेढोरे म्हटलं तर पश्चिम बंगाल, म्हशी म्हटलं तर तुम्हाला UP जास्त आहेत, मेंढ्या म्हटलं तर तेलंगणामध्ये आहेत आणि शेळ्या म्हटलं तर राजस्थानमध्ये आहेत. हा घटक ही तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं छोटे छोटे पण महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या सिरीजमधून कव्हर करतो आहे. फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.